विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हे इयत्ता 10वी मागच्या वेळेला आपण रासायनिक समीकरण म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया संतुलनाच्या पायऱ्या, रासायनिक अभिक्रिया आणि त्यांना कोणते संकेत असतात, कोणते कोणते गोष्टी महत्त्वाचे आहेत, प्लस चिन्ह कसं द्यायचं, एरो कशी दाखवायची, त्याच्यावर जी रिॲक्शन करत असताना आपण उष्णता देऊन करतोय डायरेक्ट रिॲक्शन होते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण मागच्या पिढीला केलेला आहे. आता याच्यापुढे येतात आविषयी रिॲक्शन फार महत्वाचे आहे. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार याच्यामध्ये मेन रिॲक्शन तुमच्या चार आहेत. मग त्याच्यामध्ये काही उपरिॲक्शन आहेत, नंतर उष्माग्राही आहे, उष्मादायी आहे, पण या चार जे आहेत रिॲक्शन्स अभिक्रिया, या अभिक्रियेवर तुम्हाला SSC बोर्डाला 61% प्रश्न विचारला जाईल. एखाद्या वेळेस तुम्हाला रासायनिक अभिक्रिया दिली असेल, ती रासायनिक अभिक्रिया कुठल्या ठिकाणी चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करून पुन्हा पेपरवर तुम्हाला लिहावी लागेल. एखाद्या वेळेस एक बाजू दिली असेल, दुसरी बाजू तुम्हाला लिहावी लागेल, किंवा एखाद्या वेळेस डावी बाजू दिली असेल, उजवी बाजू लिहावी लागेल, किंवा रासायनिक अभिक्रियेचे प्रकार विचारतील, त्याची व्याख्या विचारतील, त्याचे एक उदाहरण विचारतील, त्यासाठी एक चारही बाब आपण व्यवस्थित त्यात ठेवणं गरजेचं आहे. त्यात पहिली रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेचे प्रकार संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. सेकंड अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिॲक्शन. तिसरी विस्थापन अभिक्रिया, विस्थापन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. चौथी दुहेरी विस्थापन अभिक्रिया, विस्थापन आहे फक्त दुहेरी डबल, सो दुहेरी विस्थापन अभिक्रिया डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अशी चार प्रकार आहेत. मग पहिला प्रकार संयोग अभिक्रिया, व्हॉट मीन बाय कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन संयोग अभिक्रिया म्हणजे काय, याच्यामध्ये एकावर नाही अनेकावर नाही हे सूत्र लक्षात ठेवायचं, दोनावर नाही एकावर नाही दोन किंवा नाही, अशा प्रकारे या रिॲक्शनचे कंट्रक्शन तयार होते. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक, दोन किंवा अधिक अभिक्रिया कारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादन तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. एक तर दोन केमिकल असतील, तीन केमिकल असतील, तिघं केमिकल एकत्र येऊन त्यांची जी रासायनिक अभिक्रिया तयार होईल, त्याच्यानंतर जे उत्पादित आहे ते एकच मिळेल आपल्याला, असा जो प्रकार असेल त्याला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. पुन्हा बघा, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक, दोन केमिकल असतील तर दोनपेक्षा जास्त असतील अभिक्रिया कारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. वन प्रॉडक्ट ओनली गिव्ह द वन प्रॉडक्ट. उदाहरणार्थ एक उदाहरण म्हटलं तिथे आपल्याला दोन झाले तसे, पहिला अमोनिया वायूची वापर, अमोनिया वायू NH3 व हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड वायू HCl यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड वायू तयार होऊन लगेच तयार होऊन लगेच त्याचे रूपांतर स्थायी रूपात होते. स्थायी रूपात झाला म्हणजे तो एरो खंडा पडला. NH3 अमोनिया अधिक HCl हायड्रोजन क्लोराईड, NH3 HCl NH4Cl आता एच सिंगल आहे, H3 आणि आहे चार एच फोर आला, सीएल सिंगल आहे म्हणून सीएल सिंगल आला, दोनावर एक, दोनावर एक. या रिॲक्शनमध्ये अमोनिया वायू आणि HCl हायड्रोक्लोरिक हायड्रोजन क्लोराईड एकत्र केलं तर आपल्याला अमोनियम क्लोराईड NH4Cl हे प्रॉडक्ट उत्पादित जातं. दोनावर एक इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिॲक्शन, याला संयोग अभिक्रिया असे म्हणतात. सेकंड उदाहरण म्हणजे मॅग्नेशियम MG धातूची पीठ जाती असून
हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईडची MgO पांढरी पिके तयार होते. मॅग्नेशियमची पिके MgO ही जर आपण हवेत चालली म्हणजे हवा ऑक्सिजन बरोबर संयोग होते त्याचा हवेत जर आपण चालली तर तिच्यापासून आपल्याला मॅग्नेशियम क्लोराईड ही पांढरी पिके तयार होते. ती जर झाली तर मॅग्नेशियमची जी रात आपल्याला मिळते रात्रीसारखीची मॅग्नेशियमची पिके तयार होते आणि ती 2 Mg अधिक O2 2 MgO या ठिकाणी O2 2O Mg दोन पुन्हा गुणाकार का केला करण्याचे 2 Mg वाढले आहे 2 Mg 2 Mg 2 Mg रिएक्शन काय झाले मॅग्नेशियम नंतर ऑक्सिजन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. सेकंड रिएक्शन अपघटन अभिक्रिया डीकंपोजिशन रिएक्शन अपघटन अभिक्रिया पुढील रिएक्शन अपघटन अभिक्रिया डीकंपोजिशन रिएक्शन. जसं पहिल्या मध्ये संयोग अभिक्रियेमध्ये दोनावर नियम तयार होतो किंवा अनेकावर नियम तयार होतो इथे बघा ज्या रासायनिक अभिक्रियेत एकच अभिक्रिया कारकापासून दोन किंवा अधिक उत्पादित मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. आपण एक स्किप का घेतलं त्याच्यावर काही रिएक्शन केली आपण त्या रिएक्शन नंतर ते आपल्याला प्रॉडक्ट उत्पादित मिळतं. आपल्याला एकापेक्षा दोन असेल दोनापेक्षा तीन असेल एकापेक्षा जास्त असेल तर दोनापेक्षा जास्त असेल अशी ज्या अभिक्रिया असते त्या अभिक्रियेला अपघटन त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. मग या अपघटन अभिक्रियेमध्ये दोन प्रकार आहेत. पहिली अभिक्रिया औष्णिक अपघटन अभिक्रिया दुसरी विद्युत अपघटन अभिक्रिया. थोडक्यात ज्या अभिक्रियेमध्ये आपण उष्णता पुरवतो ती औष्णिक म्हणतात. ज्या अभिक्रिया करत असताना आपण विद्युतचा वापर करतो तिला विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. ज्या अभिक्रियेत अभिक्रिया कारकाला ज्याची आपण वापरतोय त्याच्यात क्रिया करायची आहे अभिक्रिया कारकाला उष्णता देऊन तर आपण उष्णता देतो त्याचे विघटन केले जाते. उष्णता दिल्यानंतर त्याचं काय होतं विघटन केलं जातं त्या अभिक्रियेला औष्णिक अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. मग त्याने विचारलं होतं का आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट उच्च तापमानात अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईडची पिके तयार होती. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 डेल्टाचे चिन्ह त्रिकोणाचे चिन्ह हीटचे चिन्ह उष्णता कॅल्शियम ऑक्साईड CaO+CO2 कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो दाखवला जातो. ही रिएक्शन ज्यावेळेस करतो आपण CaCO3ला जो आपण उष्णता देतो कॅल्शियम कार्बोनेट जो आपण उष्णता देतो त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि CO2 कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर निघतो. त्याची दुसरी रिएक्शन विद्युत अपघटन अभिक्रिया. दुसरी अभिक्रिया म्हणजे विद्युत अपघटन ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकचा वापर करतो संयुगाच्या द्रावणातून अथवा द्रवीभूत संयुगातून. एक संयुग असेल म्हणजे द्रावकरण असेल किंवा द्रवीभूत संयुग किंवा ऑलरेडी द्रव द्रवरूप असेल त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मिक्स असेल विद्युत धारा प्रवाहित केली त्या द्रावणातून जे आपण विद्युत धारा जाऊ दिली प्रवाहित केली त्या संयुगाचे विघटन केले जाते त्या अभिक्रियेस विद्युत अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ आम्लयुक्त पाण्यातून विद्युत धारा प्रवाहित केली असता आम्लयुक्त द्रावणातून किंवा पाण्यातून विद्युत धारा प्रवाहित केली असता एकतर आपण पिठाचे द्रावण तयार करू शकतो एकतर साखरेचे द्रावण करू शकतो किंवा वेगळ्या प्रकारचे केमिकल करून आपण द्रावण तयार करू शकतो त्याचे विद्युत अपघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुक्त होतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुक्त होतो H2O हायड्रोजन पाणी विद्युत प्रवाह केल्यानंतर H2O इथे O2 आहे म्हणून 2O गुणाकार केला आपण बिंदूने 4H इथे सुद्धा H4 बिंदूने 4H रिएक्शन बॅलन्स झाले 2H2O याच्यावर आपण विद्युत प्रवाह सोडला तर आपल्याला हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन बाहेर निघताना मिळतो. अशा प्रकारे या दोन बाकीच्या रिएक्शन आहेत. बाकीच्या आपण पुढच्या पिढीला घेऊ याच्यामध्ये औष्णिक अपघटन आणि विद्युत अपघटन याचा हा प्रकार घेतला आपण अपघटन अभिक्रियेवरचा. याच्यानंतर उद्याच्या पिढीला आपण विस्थापन अभिक्रिया बेरीज अपघटन अभिक्रिया या दोघी प्रकार घेणार आहोत. पण हे दोघी प्रकार मी तुम्हाला फलकावर समजून सांगेल. याच्यानंतर जो पुढचा प्रश्न असेल तो पुढचा प्रश्न आपण डायरेक्ट फेस टू फेस गुगल मीटवर शिकवला जाईल. तुम्ही आपण टाइम टेबल करून आपण टाइम टेबल टाकतोय त्या टाइम टेबल प्रमाणे
गुगल मीटवर तुम्हाला ऑनलाइन शिकवलं जाईल। जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल शिकू त्यानंतर तुमच्याकरता मी 5 ते 10 मिनिटं देऊ। ते 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला काय शंका असेल त्या शंका तुम्ही प्रत्यक्ष ते विषय शिक्षकाला विचारू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।